पाहिले न मी तुला चे सर्व एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर। आताच ऍप डाउनलोड करा। मला एक गोष्ट कळत नाहीये, अशी काय जादू केली त्या अनिकेतनं कि ते शाह हसत हसत प्रेझेंटेशनला यायला रेडी झाले। तो हसत होता, ते स्वतः येणारच होते। मी इतके फोन करून सुद्धा माझा एक फोन उचलला नाही आणि आज अनिकेत कडून आपला निरोप पाठवला, मी येतोय प्रेझेंटेशन बघायला। काय केलं त्या फालतू ड्रायव्हरनी? पण काय म्हणा सर, त्या अनिकेतला मात्र मानलं पाहिजे। तुम्हाला पण जे सुचलं नव्हतं ते त्यांनी करून दाखवलं। त्या अनिकेतनी बरोबर कोंडी फोडली। अरे मला फोडू नका। रुपया तुला काय म्हणायचंय, माझ्यापेक्षा तू फडतूस अनिकेत सरस आहे? नाही नाही, माझ्या समोर बोललायस, त्याच्या समोर नको बोलूस। आता हाताखालची माणसं डोक्यावर बसतात। ज्या त्या माणसाला त्याची जागा त्याची लायकी दाखवून द्यायची असते आणि त्या फडतूस अनिकेतची जागा माझ्या पायाशी आहे। माणसानं त्यांची जागा नाही ना दाखवून दिली तर मग त्यांना असं वाटतं की आपल्यामुळेच जग चालतंय। काही माणसं ना, काही माणसं बेडकासारखी असतात। बेडूक कसा डराव डराव ओरडतो, त्याला असं वाटत असतं की आपण ओरडतोय म्हणून पाऊस पडतोय। पण तसं काही नसतं, त्या बेडकाच्या अंगावरनं एक भरधाव वेगात जाणारी गाडी गेली आणि त्या बेडकाला चिरडून टाकलं की त्यानंतर सुद्धा पाऊस कोसळतोच। काय कळलं? तो बेडूक म्हणजे अनिकेत आणि तुम्ही म्हणजे गाडी पाऊस। साबुदाणा साबुदाणा लिहा 2 किलो। 2 किलो? काय संपूर्ण बिल्डिंगला काय चिकोड्या आणि पापड्या करून वाटायचे आहेत की काय? काही काय पापड्या करून वाळत कुठे घालू पावसात? आणि बिल्डिंगला कशा करता करायचं? महिन्याच्या शेवटी 1/2 किलो अजून मागवला नाही ना तर माझं नाव बदला। हेलन काय महिन्याभरानंतर जे नाव बदलणार आहे ते हेलन तुम्हाला आवडते म्हणून लगेच माझं नाव हेलन नका ठेवू। काही तुमचं अहो काय आहे ना, श्रावण महिना आहे ना त्यामुळे लागतो साबुदाणा जरा जास्त आणि मनूला खिचडी खूप आवडते। आणि मला साबुदाणा वडे आणि मला साबुदाण्याचं थालीपीठ। काय 2-2 जावई आहेत घरात। झालं 1 किलो तर इथेच संपला साबुदाणा। त्यात त्यांचंही बघायला पाहिजे ना काय आवडतं काय नको ते। निर्मला अगं तुझ्या काही लक्षात आहे की नाही? काय हो काय काय हे बघ तारीख बघ। अगं उद्या मेघा आणि सत्यजितच्या लग्नाचा वाढदिवस आहे। अगो बाई हो छान साजरा करूया। काही काय हो लग्नाचा वाढदिवस आहे ना त्याचा ते करतील ना, आपण कशाला मध्ये मध्ये। अगं कसं आहे माहितीये का, म्हणजे मला नाही वाटत की ते स्वतःच साजरा करतील म्हणून, कारण त्या दोघांमध्ये नाही म्हटलं तरी थोडाफार तणाव आहे ना, म्हणजे गोष्टी सगळ्याच निवळल्या नाहीत ना, म्हणून आपण साजरा करू। हो चालेल, मग आपण काय काय तयारी करूया? मी काय म्हणते यादीतलं सामान थोडं वाढवूया का? सामान तुला ना प्लॅनच करता येत नाही। हो बाबा प्लॅन काय, तुम्ही आणि मनू करणार। तुला काय म्हणायचंय, माझ्यापेक्षा तू फडतूस अनिकेत सरस आहे? ज्या त्या माणसाला त्याची जागा त्याची लायकी दाखवून द्यायची असते आणि त्या फडतूस अनिकेतची जागा माझ्या पायाशी आहे। माणसानं त्यांची जागा नाही ना दाखवून दिली तर मग त्यांना असं वाटतं की आपल्यामुळेच जग चालतंय। पाहिले ना मी तुला चे सर्व एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर। आताच ऍप डाउनलोड करा।